नमस्कार, खाऊ गल्लीमध्ये तुमचं स्वागत आहे. एखाद्या जुन्या पदार्थाला आधुनिक टच दिला तर त्यातून नवा कोरा पदार्थ तयार होतो. आपणही आज असाच एक पदार्थ बघणार आहोत. गुलाबजाम या पदार्थाचे नाव येताच कित्येकांच्या तोंडाला पाणी सुटते, कारण हा पदार्थ तितकाच स्वादिष्ट आणि मधुर असतो. आज आपण गुलाबजामुन मिक्सपासून केक बनवणार आहोत. हा केक खूप मऊ बनतो. हा केक एगलेस असून चवीला पण खूप अप्रतिम लागतो. चला तर मग स्टार्ट करूया. ह्यासाठी मी चितळेचं गुलाबजामुन मिक्स पॅकेट घेतलेलं आहे. एक वाटी गुलाबजामुन मिक्स घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर घातलेली आहे. 1/3 कप दूध घातलेलं आहे. 1/3 कप तेल घेतलेलं आहे. 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिश्रण घट्ट वाटल्यास अजून 1-2 चमचे दूध घालून घ्यायचं. हे आता चांगलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. हा केक बनवताना इनो किंवा बेकिंग पावडरचा वापर अजिबात केलेला नाहीये. केकच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे. आता केकचं मिश्रण तेल लावलेल्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं. एक 2 वेळा टॅप करून घ्यायचं, म्हणजे मिश्रणामध्ये जर हवा राहिली असेल तर ती निघून जाते. वरती गार्निशिंगसाठी चेरी आणि ड्रायफ्रूटचे तुकडे लावलेले आहेत. अन्न हे पूर्ण ब्रह्म असलं तरी गुलाबजाम हे सर्वोत्तम वरदान आहे, हे वाक्य अनेकदा कानावर पडलेले असतील. त्याच गुलाबजाम मिक्सपासून जर केक बनवला तर तो किती अप्रतिम लागेल. एकदा नक्की घरी ट्राय करून बघा. आता हा केक प्री हीटेड ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसला 25 ते 30 मिनटं बेक करून घ्यायचा. हा बघा, खूप अप्रतिम केक तयार झालेला आहे. केक गार झाल्यावर भांड्यामधून काढून घ्यायचा. आता त्याचे तुकडे करून सर्व्ह करा. हे बघा, केकला खूप छान जाळी पडलेली आहे. खूप छान मऊ केक झालेला आहे. हा केक चवीलाही तितकाच सुरेख लागतो. थोडीशी वेगळी अशी ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.